नमस्कार अठरा नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो ऐकूया आजच्या ठळक घडामोडी यावल तालुक्यात आज सायंकाळपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही मात्र रात्री उशिरा अहवाल येण्याची शक्यता कोळवद येथे दुचाकीची वायर तोडल्याच्या कारणावरून दोघांनी चौघांना केली मारहाण यावल पोलिसात गुन्हा यावलला साने गुरुजी विद्यालयात शुक्रवारपासून इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा होणार सुरू चितोळा येथे बेचाळीस वर्षे इसम अतिप्रमाणात मध्यरप्राशन केल्याने बेशुद्ध यावल येथील नॅशनल एज्युकेशन संस्थेच्या चोपन्न कर्मचाऱ्यांची केली कोरोना तपासणी शाळा सुरू होण्यापूर्वी घेतली दक्षता प्रधानमंत्री आवास योजनेची थकीत रक्कम त्वरित मिळावी यासाठी एकता फाउंडेशनची मागणी फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलक फैजपूर पालिकेत दिले निवेदन काळाडोह आदिवासी वस्तीवर भाजपकडून आदिवासी बांधवांना दिवाळीनिमित्त कपडे आणि मिठाईचं वितरण तर मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस वेलफेअरतर्फे फैजपूर येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर स्टाईलअप कलेक्शन यावर सर्व प्रकारचे लेडीज जेंट्स आणि किड्सवेअर उपलब्ध आहेत खूप सारी व्हरायटी आणि एकमेव कलेक्शन तेही तुमच्या बजेटमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता रुपाली ब्युटी पार्लर शेजारी फालकनगर यावल स्टाईल अप कलेक्शन यावल सर्व प्रकारचे लेडीज जेंट्स आणि किड्सवेअर उपलब्ध आहेत आता ऐकूया सविस्तर घडामोडी आज बुधवारी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही मात्र रात्री उशिरा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात होती यामध्ये फैजपूर शहरात काही रुग्ण हे कोरोनाबाधित आढळून आल्याचे समोर आले आहे आज अठरा नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून सायंकाळपर्यंत अहवाल प्राप्त झालेला नव्हता म्हणून सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता मात्र रात्री उशिरा काही अहवाल प्राप्त होण्याची शक्यता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयाकडून वर्तवण्यात आली होती यामध्ये फैजपूर शहरातील काही जण कोरोनाबाधित आढळून आल्याचे समोर आल्याचे सांगण्यात आले आहे मात्र त्या संदर्भातील अधिकृत वृत्त व अधिकृत माहिती रात्री उशिरा प्राप्त होणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे सायंकाळपर्यंत मात्र तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नव्हता युवा सम्राट सुपर मॉल सोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर पाच ते पन्नास टक्के भव्य सूट फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कूपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस यात फ्रीज सायकल लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्णसंधीचा लाभ घ्या आता सारं काही बजेटमध्ये तालुक्यातील कोळवत येथे दुचाकीची वायर तोडल्याच्या कारणावरून दोघांना चौघांनी मारहाण करीत जीवे ठार धमकी दिली ही घटना बुधवारी दुपारी घडली या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोळवत तालुका यावल येथील गंगापुरी भागातील रहिवाशी संगीताबाई सुरेश वय चाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुचाकीची वायरिंग तोडली या कारणावरून त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या रत्नाबाई भालचंद्र अढायगे भालचंद्र भिवसन आढायगे संतोष भालचंद्र आढायगे व रत्नाबाई सोनवणे या चौघांनी फिर्यादी व फिर्यादीचा भाचा विकास सुनील मोरे यास शिवगाळ करून डोक्यात दगड मारून जखमी केले तेव्हा या फिर्यादीवरून चौघाविरुद्ध यावल पोलिसात मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तळवी करीत आहे खुश खबर खुश खबर खुश खबर दीपावली के इस अवसर पर एस एम बी मार्ट लाया है आपके लिए किराना सामान डेली नीड्स ड्राई फ्रूट इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स, मोबाइल एसेसरीज प्लास्टिक आइटम्स कॉस्मेटिक्स कन्फेशनरी नमकीन बेकरी होजियरी डेनिम जैसी उच्च कंपनियों के प्रोडक्ट पर भव्य दिव्य छूट खरीदी करें जितनी बार डिस्काउंट पाइए उतनी बार एस एम बी मार्ट में आईये और बड़े खरेदी पर फ्री गिफ्ट्स पाईये क्वालिटी क्वांटिटी और वाजवी दाम यही है एस एम बी मार्ट तो आज ही आईये और लाभ उठाइए इन धमाकेदार ऑफर्स का कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ओसरला असून शिक्षण विभागाच्या आदेशानुये आता इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा कार्यक्रम जाहीर झाला आहे शहरातील साने विद्यालयात शुक्रवारी वीस तारखेपासून या परीक्षेला सुरुवात होत आहे त्याकरिता सध्या विद्यालयात आवश्यक ती तयारी केली जात आहे इयत्ता दहावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ही चार डिसेंबरपर्यंत चालणार आहे नुकतेच एस एस सी नाशिक बोर्ड पुरवणी संदर्भात आदेश यावलच्या पालिका संचलित सानेगुरुजी विद्यालयाला प्राप्त झाला आहे यात शैक्षणिक वर्षात घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांकरिता ऑक्टोबरमध्ये घेतली जाणारी ही पुरवणी परीक्षा कार्यक्रम आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उशिरा घेण्यात येत आहे नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये या परीक्षा होत आहे याकरिता साने गुरुजी विद्यालय याची केंद्र म्हणून निवड करण्यात आली असून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे वीस नोव्हेंबर शुक्रवारपासून इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा सुरू होत आहे नाशिक बोर्डाचे इयत्ता दहावीचे सर्व पेपर साने गुरुजी विद्यालयात होणार आहे रावेर यावल या दोन्ही तालुक्यातील विद्यार्थी याच केंद्रावर आपले पेपर देऊ शकणार आहेत वीस नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत या ठिकाणी या परीक्षा चालणार आहे तर या परीक्षेची वेळ सकाळी साडेदहापासून ते दीड वाजेपर्यंतची आहे तेव्हा विद्यार्थ्यांना एक तास अगोदर या परीक्षा केंद्रावर म्हणजेच साडेनऊ वाजता हजर राहण्याच्या सूचना केंद्रसंचालक एस टी ताडेकर यांनी दिल्या आहेत तेव्हा विद्यार्थ्यांनी जातीने लक्ष देऊन साडेनऊ वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे साडेदहा ते दीड या वेळेत पेपर होणार आहे तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांची ऑक्सिमीटर आणि थर्मामीटरद्वारे कोरोना संदर्भातील तपासणी केली जाणार आहे तोंडाला मास्क लावूनच आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था देखील सोशल डिस्टन्स ठेवूनच करण्यात आली आहे तेव्हा आता वीस तारखेपासून ते चार डिसेंबरपर्यंतची इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा या ठिकाणी पार पाडली जाणार आहे सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच क्यू सी आय व डी जी ई टी मान्यताप्राप्त श्रीगणेश आय टी आय यावल या ठिकाणी फिटर इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्रीगणेश आय टी आय यावल तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पत्ता सातत्रोड नवीन कन्याशाळेजवळ गणेश आय टी आय यावल संपर्क त्र्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याऐंशी तालुक्यातील चितोळा येथे एक बेचाळीस वर्षे इसम अतिप्रमाणात मध्यप्राशन अर्थात दारू पिल्याने बेशुद्ध झाला त्यास तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे ही घटना बुधवारी सकाळी घडली चितोळा तालुका यावल येथील पुंडलिक किसन चौहान व बेचाळीस यांनी मंगळवारी रात्री जेवण केलेलं नव्हतं व रात्री पण मोठ्या प्रमाणावर त्यांनी दारू पिली होती व बुधवारी सकाळी देखील दिवस निघताच त्यांनी दारू पुन्हा रिचवली मात्र अतिप्रमाणावर दारू पिल्यामुळे ते बेशुद्ध पडले सदर प्रकार त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बी बारेला डॉक्टर शबाना तडवी

यावल शहरातील आपल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ॲडमिशन सुरू आहेत या लॉकडाऊनच्या काळात देखील आम्ही मुलांना ऑनलाईन शिक्षण देत आहोत ज्यामुळे मुलांचं शिक्षणाबरोबरचे नातं तुटणार नाही त्यांना रोज अभ्यास शाळेच्या ग्रुपवर पाठवणे व होमवर्क तपासणे का सर्व काही ऑनलाईन आहे जो अभ्यासक्रम शिकवून झाला त्यावर आधारित ऑनलाईन चाचणी ही एम सी क्यू पद्धतीने घेण्यात येत आहे आधुनिक जगात सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच ऑनलाईन शिक्षणाचा फायदा होत आहे तसेच शाळेचे युट्यूब चॅनल सुद्धा आहेत विद्यार्थी केव्हाही सवडीनुसार व्हिडिओ पाहून अभ्यास करू शकतात व इतर विद्यार्थी संपूर्ण शिक्षक आपली मेहनत घेत आहेत या सर्व प्रक्रियेला पालकांनी टप्प्यानुसार फी भरून प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती आहे धन्यवाद शहरातील नॅशनल एज्युकेशन संस्थेचे डॉक्टर जागीर हुसेन उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि इंदिरा गांधी उर्दू गर्ल हायस्कूल या ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व चोपन्न कर्मचाऱ्यांची आज बुधवारी कोरोना तपासणी करण्यात आली हे सर्व कर्मचारी निगेटिव्ह आढळून आले आहेत येत्या तेवीस नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते इयत्ता बारावीपर्यंतचे पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असून त्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली कोरोना काळात विद्यालये महाविद्यालये व शाळा बंद होत्या आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ओसरला आहे म्हणून राज्य शासनाकडून येत्या तेवीस नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते इयत्ता बारावीपर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत तेव्हा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील नॅशनल एज्युकेशन संस्थेच्या डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आणि इंदिरा गांधी गर्ल हायस्कूल यामध्ये कार्यरत असलेले शिक्षक व शिक्षितर कर्मचाऱ्यांची शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू होण्यापूर्वी यावल ग्रामीण रुग्णालयामार्फत कोरोना तपासणी करण्यात आली याकरिता डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूलमध्ये एक शिबीर घेण्यात आलं प्राचार्य रहीम रजा यांच्या मार्गदर्शनाखाली चौपन्न कर्मचाऱ्यांची अँटीजेन रॅपिड तपासणी करण्यात आली यात सर्वजण निगेटिव्ह आढळले या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बी बारेला नानासाहेब घोडके सूर्यकांत पाटील सुभाष राणे बापू महाजन कांचन चौधरी आदींनी परिश्रम घेतले <laughs> फैतपूर शहरातील गोर गरीब जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतचा लाभ तत्काळ मिळावा या मागणीसाठी एकता फाउंडेशनतर्फे नगरपालिकेचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनं देण्यात आली गेल्या कित्येक वर्षांपासून घरकुल लाभार्थी धारकांना निधी मिळालेला नाही आहे म्हणून त्यांचे घरं अपूर्ण अवस्थेत आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांना निवारा मिळेल या अपेक्षेने अनेकांनी जुने घरं पाळून घराचं बांधकाम सुरू केलं होतं मात्र निधी अभावी ते बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे तेव्हा या घरकुल लाभार्थ्यांना तातडीने घरकुलचा निधी तात्काळ मिळावा या मागणीकरिता फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग नगरपालिकेचे मुख्य अधिकारी किशोर चौहान यांच्याकडे एकता फाउंडेशनच्या वतीने निवेदन देण्यात आले सदर निवेदन देते प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष शेख इरफान शेख इकबाल, अजय मेढे शेख नईम शेख मुजाहिद शेख मोहसीन भूषण सुधीर मेढे शब्बीर शेख शेख आसिफ शेख मुदस्सरसह एकता फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सातपुड्यातील आदिवासी वस्तीवर जाऊन दिवाळी साजरी करण्याचा एक संकल्प भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे नुकतेच काडाडोह या आदिवासी वस्तीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोर गरीब आदिवासी बांधवांना त्यांच्या पाड्यावर जाऊन दिवाळीनिमित्त त्यांना वस्त्र मिठाई आदी साहित्य वितरण करण्यात आलं हा उपक्रम यावलचे नगरसेवक कुंदन फेगडे यांनी राबवला या, या प्रसंगी त्यांच्यासोबत रितेश बारी मनोज बारी स्नेहल फिरके उज्ज्वल सह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते फैतपूर येथील सामाजिक संघटना मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस वेलफेअरचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले मजिते इब्राहिम हॉल मिल्लत नगर येथे सदर एक दिवसीय शिबिर ठेवण्यात आले होते या ठिकाणी कोरोना संदर्भात आरोग्य सेवा महिलांच्या विविध समस्या रेशन कार्ड धारकांच्या समस्या शैक्षणिक समस्या बांधकाम कामगारांच्या समस्या आदींवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली व कशा पद्धतीने या सर्व नागरिकांच्या समस्या आपल्या सामाजिक संघटना मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस वेलफेअरतर्फे आपण सोडू शकतो या संदर्भात चर्चा करण्यात आली या वेळी बैठकीमध्ये एम पी जी ए संघटनेतर्फे विविध प्रकारे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देखील देण्यात आली याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष महमूद खान अहमद शेख यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले व मोठ्या उत्साहात या ठिकाणी कार्यकर्ता प्रशिक्षण पार पडलं या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महमूद खान जिल्हा उपाध्यक्ष शेख अहमदभाई जिल्हा सचिव डॉक्टर मुदस्सर सल्लागार आरबी चौधरी शेख फिरोज मोईन सर मौलाना फारूक शाह इकबाल खान असदुल्ला सर मुदस्सर सर मुस्तकीम सर रहीमोद्दीन सर यांच्यासह एम पी जी एचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो नवीन घडामोडीसह पुन्हा आपली भेट घेईल धन्यवाद